फक्त राहुल गांधींना मला एक सांगायचं आहे, तुम्ही कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत गेलात, संजय राऊत तिकडे गेले होते, सोबत दिली होती, आम्ही सुद्धा तुमच्या सोबत राहिलो, पण आज जाहीर राहुल गांधींना मी सांगतोय की ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे, कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही। होय माझे भक्त, आम्ही सुद्धा सावरकर भक्त आहोत। बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती, ही हिम्मत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड, यामुळे उद्धव ठाकरे यांचं शिवसेना पक्षप्रमुख पद धोक्यात आलं। एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी चाहूल लागताच मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, याशिवाय मी जर पक्षप्रमुख म्हणून नको असेल तर त्याचाही राजीनामा देतो असं जाहीर केलं। यामुळे वातावरण पलटलं, महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या सहानुभूतीची भिंत उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहिली, पण त्यांचं पक्षप्रमुख पद वाचवू शकले नाही। एकूणच यातून राजकारणाची समीकरणं बदलली, वार पलटवार होण्यास सुरुवात झाली। राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले। राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय। अशातच आता राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेत केली आहे। तसंच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला राहुल गांधींच्या थोबाडीत मारण्याचं आवाहनही केलंय। ठाकरे गटाला आव्हान देताना शिंदे म्हणाले, सावरकरांचा अवमान करणाऱ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक क्षेत्रांमध्ये योगदान दिले, त्यामुळे संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे। विधानसभेच्या अधिवेशनात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे एकही शब्द बोलत नव्हते, उलट राहुल गांधींसाठी काळ्या फिती लावून काँग्रेस बरोबर दिसलेत। सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणणारे अधिवेशनात मूग गिळून गप्प होते, कालच्या जाहीर सभेत मात्र बोललेत। बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांचा अपमान केला म्हणून मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती, तुम्ही राहुल गांधी यांच्या थोबाडीत देणार का? या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंनी एक फोटोही माध्यमांना दाखवलाय। यामध्ये बाळासाहेब ठाकरे मणिशंकर अय्यर यांच्या मास्क लावलेल्या पुतळ्याला चपलेने मारताना दिसत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सावरकर यांच्यावर होणारा अवमानाचा जाहीर निषेध व्यक्त केलाय। तसेच राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिम्मत तुमच्यात आहे का असा सवाल देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना केलाय। बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती, ही हिम्मत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन?